तुम्हा दोघांमध्ये असं काय झालं सायली की तुला असा टोकाचा निर्णय घ्यावा लागला? सायली, अग नवरा बायकोंमध्ये खटके हे उडतातच, म्हणून काय थेट नातच तोडायचं नसतं ग? सायली, अग हे सगळं काय चाललंय? हे बघ सायली, अर्जुन आहे ना नेहमीच उतावळीपणा करतो, अगं पण तू अशी का वागतेस? आम्ही तुम्हाला सारखं विचारतोय तरी तुम्ही तुमच्या भांडणाचं कारण आम्हाला सांगत नाही आहे, आणि आता ही नोटीस. शेवटी मी सांगत होते ते खरं ठरलंच, ही ना अर्जुनच्या आयुष्याची वाट लावणार. आणि बघा, या घरात, सुभेदारांच्या घरात कधीही न ऐकलेला शब्द आज ऐकू आलाय, घटस्फोट. अस्मिताई, वहिनी, मला सांग, दादा तुझ्याशी नीट वागत नाहीये का? हे बघ, मी बोलतो दादाशी, मी सगळं सॉर्ट आउट करतो, तू नको काळजी करू. त्याच्यामध्ये काय घडतं तिने सांगितलं नाही तर आपण मध्यस्थी कशी करायची? पण तिने निर्णय घेतलाय ना, तो घेताना काही कोणाला सांगितलं, काही विचारलं ना, नातं जोडताना कुणाला विचारलं, ना नातं तोडताना कुणाला सांगितलं. या मुलीवर तुम्ही प्रेम करत होता ना, या बघा कशी परतफेड केली आहे तिने. अस्मिताई हो, मला तुमची चिडचिड कळतीये, पण माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हा सगळ्यांबद्दल माझ्या मनात फक्त प्रेम आणि आदर आहे. वा ग वा, आमच्या सुभेदारांबद्दल काय मान ठेवलाय दिसतंय ते आता. डिवोर्स, डिवोर्सची नोटीस पाठवली मला. हो अर्जुन, तू शांत. डिवोर्स, डिवोर्सची नोटीस? मला असं वाटतं कोणतरी माझ्या थोपाडीत मारली आहे. काय केलं माझ्या सायलीने? का तू शांत हो, इथे इथे बस, इथे बस, इथे थोडस पाणी पी, तुला बरं वाटेल. शांत हो, शांत. चेतन, तुला कळतंय का? तुला तुला कळतंय का त्यांना डिवोर्स हवं माझ्याकडनं? त्यांना माझ्याकडनं डिवोर्स हवं यार. एवढं काय केलं, एवढी कुठली मोठी चूक केली मी, मलाच कळत नाहीये इथे. एक नोटीस पाठवून त्या आमचं नातं तोडायला निघाल्यात. अर्जुन, मला असं वाटतंय की कुठेतरी काहीतरी गैरसमज होतो. कसला गैरसमज? मिसेस सॅली ऍडव्होकेट साहेबांकडे गेल्या होत्या ना, त्या गेल्या होत्या ना तिथे. अर्जुन, तू एकदा ऍडव्होकेट साहेबांना फोन करून बघतोस का, त्यांच्याकडून काही कळलं तर? ते माझा फोन कुठे घेत आहेत? प्रयत्न करतो. विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. आता ठीक व्हायचं काय राहिलंय? या मुलीने आपलं घर तोडलं, हिचे रंग मला आधीच दिसले होते, बरं झालं आता तुम्हा सगळ्यांनाही दिसले. सायली, तू या घरात आलीस ना तेव्हा आम्हा सगळ्यांना खूप त्रास झाला होता, आता जाशील ना तेव्हाही त्रास देऊनच जाशील. अस्मिता, ती जाण्याच्या गोष्टी करू नकोस. मला माझ्या मुलाचा संसार उद्ध्वस्त होताना नाही बघायचंय. मला माहिती चूक अर्जुनचीच असेल, पण आम्हाला सांग तरी निदान. कुणाची आई आहो, तुम्ही आधी शांत व्हा, रड्ड थांबा बघू. तुम्ही जर शांत नाही ना झालात तर मी वर जाऊन यांच्याशी नाही बोलू शकणार.